दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे शाळेला जाण्यासाठी असणारा एकमेव रस्ता एका शेतकऱ्याने अडवल्याने तेथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच सध्या पेरणीचा काळ असल्याने शेतकऱ्यांना देखील सदरच्या रस्त्याशिवाय पर्याय नसल्याने येथील शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवण्यासाठी व पेरणीपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी तहसील प्रशासनाने हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी विनंती वजा मागणी येथील विद्यार्थ्यांनी तसेच शेतकऱ्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केली आहे. यावेळी शिंगडगाव येथील त्रस्त विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. माझं नाव कोमल मल्लिकार्जुन मोपरे आहे आणि मी कॉलेजला जायला म्हणजे अवजाला जाते. अजून इकडनं रस्ता बंद केलेत आणि सायकलवर जात होते. आता पाऊस आल्याबद्दल चिखल झालंय पूर्ण आणि शेती पेरलेत सगळे. शेतातले लोक सगळे ओरडतात जाताना वगैरे आणि कॉलेजला उशिरा गेल्यावर शिक्षक लोक ओरडतात. अजून खूप त्रास व्हायला लागले रस्त्याचं. पाऊस येते तसंच प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला पहिलाच रस्ता येण्या जाण्यासाठी द्यायला पाहिजे. माझे नाव श्रेयश केशव नायकोडे. मी एकता नववीत शिकते. माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद हायस्कूल. मी तिथे विहीर आहे त्या बाजूने येते. मला खूप भीती वाटते आणि 2 किलोमीटर लांब आहे आणि शेतामध्ये पेरल्यात त्यांनी शेतकरी लोक शिवा देतात येऊ नका म्हणून. तर आम्हाला रस्ता मंजूर पाहिजे. आम्हाला पूर्वीचा रस्ता मंजूर पाहिजे. आणि मी आनंद कल्लप्पा बनसोडे राहणार शिंगडगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी आहे. माझ्या शिवाचं जे काय बंद झालेला रस्ता आहे आमच्या रस्त्याला किमान 15 ते 20 वस्त्या आहेत. 15 ते 20 वस्त्यांची लोकसंख्या पाहता 100 ते 150 लोकसंख्या आहे आणि लहानसानमुळं शाळेला जायचं प्रश्न आहे, कॉलेजला जाण्याचा प्रश्न आहे. आज रस्ता किमान 4 मे दिवशी बंद झालेला आहे. 4 मे ते आज तक 3 ते 4 चौथा महिना चालू असताना पावसाळ्याचे दिवस आहेत. लहान मुलांना पावसाळ्यात शाळेला जाण्या येण्यासाठी ये जा करण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात येतोय. चालू असलेला रस्ता बंद असल्या कारणाने मिळेल त्या ठिकाणाहून किंवा मिळेल त्या वाड्या वस्त्यावरून मुलं जात आहेत. अनेक विहिरी आहेत, अनेकांच्या शेतकऱ्यांचे विहिरी असल्या कारणानं लहानसान मुलांचं जीव धोक्यात आहे. अशामुळं फारच या शेतकऱ्यांचे अडचण आहे. किमान शेतकऱ्यांची दया जर नाही आली तरी सुद्धा त्या शाळेच्या मुलाचा प्रश्नाचा विचार करून मेहरबान रावसाहेबांनी तहसीलदार रावसाहेबांनी विचार करून मुलांचा तरी किमान शाळेचा प्रश्न सोडवावा आणि बंद केलेला रस्ता हा चालू करण्यात यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. दीपाली मल्लिकार्जुन नायकोडे राहणार शिंगडगाव. आमचे लहान मुलं आहेत शाळेला जाण्याचे. ते आम्ही ना पेरलेल्या शेतातून जाते ते मुलं साईडला विहिरी आहेत त्यांचा जीव धोक्यात घालून आम्ही आमच्या मुलांना शाळेला पाठवतो. आणि आमचा पूर्वीचा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तहसीलदारांना एवढीच विनंती आहे की आमचा रस्ता मोकळा करून द्यावा व आमच्या मुलांना शाळेला येण्या जाण्यासाठी खुला करून द्यावा तो रस्ता. हा रस्ता साधारण किती दिवसापासून बंद आहे? हा रस्ता 4 मे पासून बंद आहे. आता कारण तुमची नेमकी मागणी काय आहे? आमची तहसीलदारांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तातकाळ आमचा रस्ता खुला करून द्यावा एवढीच मागणी आहे.